विद्यां परां कतिचिदंबरमंबकेचित् आनंदमेव कतिचित् कतिचिच्च मायां त्वां विश्वमाहुरपरी वयमामनाम साक्षादपारकरुणां गुरुमूर्तिमेव साक्षादपारकरुणां गुरुमूर्तिमेव एक वेरी स्वीट प्रार्थना श्लोक काश्मीर शैव शाक्त परंपरेतुल आचार्याने पंचस्तवी म्हणताजी रचने केलेली पांच स्तुती असती देवी तंतुल हा एक श्लोक आचार्य कोटीचे साधकांनी व्यक्त केलेले उद्गार साक्षात्कार झाला झाल्यारी प्रारब्ध ससरी जीवन व्यापन करका तवळी व्हॉट इज देअर ओरिएंटेशन हाऊ डू दे अपील टू दिस देवी हाऊ डू दे परसीव द शक्ती अर्थ जाता स कारण सगळं हे क्षेत्र स आमगे सृष्टी शक्ती अधीन स निर्गुण निराकार शिवतत्व ताजे उपासन म्हणून जायना त्याच्या अंगात ऐक्य जाता अहम रूपेण मात्र ते ग्रहण करू जाता ओ हांवें शिवदर्शन केल्लें म्हणून तशें जायना आत्मरूपेणची शिवोहम म्हण हे दर्शन साध्य स ज्ञानांत प्रवेश तो पर्यंत सगळं हे शक्तील क्षेत्र त्या निर्गुण निराकार तत्व स सगुण आपणालेंचे एक ऐश्वर अनुभव करू का अहम एकोहम बहुश्याम संकल्प करून सृष्टी करता उपनिषदान तशी सांगल्या नाजाल्यार आमकां अर्थ जायश ना एक निर्गुण निराकार खंय आमकां ही सृश्टी दिसता सो हांव दोळे चिमी कोन शून्य आनी तो चुल्यार यो तेंचे निर्गुण वे म्हाका आत्मज्ञान जाल्लें बट यू ओपन युअर आयज परत सृश्टी आसा हाव डू यू अकाउंट फॉर दीस ही कल्पना ते आत्मतत्व ब्रह्मतत्व करता आनी ते कल्पना शक्ती असो शब्द वापरता आसा ती केअरफूल ताका एक स्तरारी माया म्हणया माया शक्ती ताज्ञान करता शुद्ध वेदांतांतू अनिर्वचनीय म्हूण सांगल्या आससरी असं मागीर आत्मज्ञान जायना पुढे आनीकले ना आशिल्लीची शक्ती आस की ना म्हणूकय जायना लौकीक स्तरारी वी हॅव टू अकाउंट फॉर इट सो एक शक्ती असं आत्मत्वेन अहम आनीकल्ले ना एक मात्र तत्व असं म्हणून झाल्या रे आता ती शक्ती खंय वचली सो ना म्हणून जाता सो आस की ना अनिर्वचनीय फ्रॉम द स्टँड पॉईंट ऑफ ती पर्सन इन डिल्युजन अज्ञानांतू ध्वस्त ध्वस्त म्हणा शिरकलेल म्हणता व्यक्तीक अकाउंट कर का तो एक ईश्वरीय शक्ती असं आपणाल माया नाही तो ईश्वरूच सृष्टी करता आणि आत्मज्ञानी असं ती ब्रह्मनिष्ठ असं ती तांकां आपणा शिवाय आनी कसलें दिसना सो हाऊ विल दे अकाउंट व्हॉट विल दे अकाउंट फॉर शिवोहम कळता स्वय सो दोन पर्स्पेक्टीव जशी मी ती ती अनिर्वचनीय म्हणून सांगल्या शुद्ध वेदांतांतू उपासक कल करता ती विद्यां परां परा विद्या म्हणून तुगल स्तुती केल्या ब्रह्मविद्या स्वरूपणी तुमची हे देवी आता तुगल एक यंत्रांतू एक विग्रहांतू अथवा स्तोत्रांतू अर्चन करतची हांव तुगल स्तुती करतस कले मॅरे मगल कशें आसा हां व म्हणलेलें आय अंडरस्टँड आय फील आय कॅन डू सो आय एम युजिंग ऑल माय शक्तीज ऑफ कॉग्निशन ज्ञानशक्ती भावनात्मक शक्ती क्रियाशक्ती वापरून हांव अल्टिमेटली तुगलीच पूज करतस म्हण तशी एक दृढ संकल्प हांव करतना ही प्रार्थना तुकाची पराम कथीचित थोडे लोक वेदांतांत प्रवेश केलेले उच्च कोटीचे साधक आरे ही देव केल्ले ब्रह्मविद्याची मोक्ष दितलेश तांकां आनी कसले मतलब नाही हे किसीचे सो ब्रह्मविद्या स्वरूपिणी तूं तुमची ज्ञान दिता म्हाका ह्या जीवभावांतान मुक्त करून आपणा शिवस्वरूपांतू प्रतिष्ठीत करतली विद्यां परां कथीचित अंबरम अंबर आकाश सदृश असा ध्यानांतू एक उपदेश दिला एक उपमा दिल्या वेन यू वॉन्ट टू विज्युअलाइज एक्सपँडिंग स्पेस आम दक्षिणामूर्ती अष्टमूर्ती उपासन तशी करता ती
आकाशतत्व निर्लिप्त जाऊन असं अवकाश मात्र देता. हा एक पदार्थ असं ह्या टेबलारी पुसळ वस्तू असं ती आता हांवें दोन फुल्ल काळ्ळ्यारी हांगा थानू आय वील सी आय हॅव मेड मोर स्पेस देर बट स्पेस वॉज नॉट टचड. अर्थ जाता असा वेदर दीज फ्लावर्स आर देर ऑर नॉट देर द स्पेस रिमेन्स द स्पेस हॅज गिवन प्लेस फॉर दीज फ्लावर्स टू बी हय की ना. सो दॅट इज स्पेस. सो अवकाश दितले आकाश. सो दॅट इज द मोस्ट ब्युटिफूल रिप्रेझेंटेशन उपमा म्हणू येतं ऑफ दी ऑल परविजिव्ह अनटचड बाय एनिथिंग एल्स. Space doesn't get constricted by my placing flowers here. Space is not suddenly by removal of these flowers, because space is there. It is what is giving the occasion for the any object to be there. Earth ho jata sa ami ek par da mast vedant chintan karta le thode log ashil bade swami ji gel sevent astana tan kashi cha sangla space ma kashi atha at dharla. I have just enclosed this. हांग धरलें आतां हांग दवरलें आतां हांवें मूड स्पेस वय म्हणून दी आतां गॉन आनी वी हॅव लॉक्ड सम एर ब्लॉक सम एर एन्ड शिफ्टेड इट. आय हॅव नॉट मूव्ड स्पेस. माय हँड इज मुवींग इन स्पेस. वॉट गिव्ज दीस ऑपॉर्च्युनिटी फॉर मुवमेंट अवकाश दिता दॅट इज स्पेस. सो इवन इंटलेक्चुअली तितलें ग्रहण करूं जायना. वेदांतांत खंय प्रवेश जातलो धीरे हगूर 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 वेदांत ग्रहण करता अशीच कॉन्सेप्ट्स घेवन बसलें जायना. जाल्यार कोणतान तूं निर्लिप्त सती आनी तितले एक तीव्रत आयल्या मुमुक्ष त्या तुगेलें आराधन करता ती तूं ब्रह्मविद्या स्वरुपिणी ज्ञानादेव तूं कैवल्यम ज्ञानानेच आत्मज्ञान मुक्ती मेळता. सो तूं तूंच ती ब्रह्मविद्या विद्याम परां कतिचित अंबरमेव केचित अंबर म्हणून आकाश सदृश व्याप्त जावन आशिल तत्व तूं सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ली तूं जंतूंची सळ सृश्टी आसा तुजे शिवाय आनी कले ना म्हूण तशें सुद्दां एक कारण तूं म्हणून स्विकार करता ती आनंदमेव कतिचित अनुभव स्तरारी सच्चिदानंद कल लक्षण हो आपणा स्वरूप ज्ञान जाल्ले म्हळ्यार लक्षण एक आनंदाचें हें बंधन कल आसता दॅट पर्टेन्स ओन्ली टू द जीव भाव. एज लॉंग एज यू फील यू आर एन एंटिटी लिमिटेड ऑल दी कॉन्सिक्वेन्शियल कल दुख हें तें भोगका पडटा. ट्रान्सफॉर्मेशन यू रियलाइज यू आर अनटचड बाय दीस लायक द स्पेस. शिव छाम शिवोहम म्हणलें तें वळखलें सच्चिदानंद स्वरूप आपणाले अखंडतेचे आनंदाचो मात्र अनुभव जाता. सो तें लक्षण घेवन आनंदमेव कथचित हे देवी तूं आनंद स्वरुपिणी बिकॉज दॅट इज द मोस्ट डिफायनींग म्हणटा ती एल्युजीव जगान तूं आनंद खंय मेळटा थोडो मेळटा मोस्ट ऑफ द टायम इट इज ओन्ली परिश्रम आनी दुख मात्र शुद्ध आनंदाचो अनुभव ब्रह्मज्ञानी जाता म्हूण एक लक्षण आनंद खंय आसा ताचे बरें वच का एक्सपिरियन्सर म्हूण आनंद स्वरुपिणी तूं तशी तुगेलें वर्णन करता ती. दीज आर ऑल दी डिस्क्रिप्शन्स म्हणू येतो डेफिनेशन्स म्हणू येतो देवीले यूज बाय दी सेंट्स. आनंदमेव कतिचित कतिचिच्च मायाम मायाम म्हणले हाव डू अकाउंट फॉर दीस. ती अनिर्वचनीय एक शक्ती अशी ईश्वर आली ताज्या निकल जाता सृष्टी स्थिती लय जात असता कतिचिच्च मायाम त्वां विश्वम आहुः अपरी. आनी थोडे असं ती तितलं सोफिस्टिकेशन नाका बट देव सगळ्यांत असं देव सगळें सांभाळत असं हें सगळें आपणाक कल दिसता. आय एक्सेप्ट इट इज रियल बट तो देवूच धारण करता असं. सो देवा मितींची ही सृश्टी जाता असं हे देवी हांव कल पळयता ते तुगलेंचे एक व्यक्त रूप विश्व हांकल एक विराट आमकां स्वरूप दिसता. हांव पळयता असं हें कल म्हाका दिसता वॉट माय इंद्रियाज रेजिस्टर तें तुमची तुजे शिवाय आनी कलें ना नवें लेट मी एक्सेप्ट दॅट वर्कींग हायपोथेसीस एक्सेप्टेबल. अर्थ जाता असं खंयकी देव बसला आनी एक जड स्थिती एक सृश्टी केल्या आनी तूं कशी कल्ल बुकांत बरयलें तें करचें आनी मागीर इटर्नल एक फुलफिलमेंट म्हूण जायना तितलें पूण एक मर्याद दिता असो हे देवी तुंची हें सगळें म्हूण विश्व मा आहू म्हणटा ती अपरी
वयमाम नाम हम एकल धारण करता थे निश्चित रूपेण साक्षात अपार करुणा गुरु मूर्ति मेव तसे कोर मगर आम्ही पूज सूर करता थे तुमका क्रमांत घेऊच असल्या पळया ती ब्रह्मविद्या स्वरूपिणी तुमची यद्यपि हाव एक मूर्ती घेऊन पूज करतस मागवतस अल्टिमेटली तू ज्ञान दितलीची शक्ती दुसरी म्हणता ती तू विश्व सदृश त्यावे हाव स्वीकार करता आनंद स्वरूपिणी त्यावे हाव स्वीकार करता ना म्हणा आकाशवत अनब्लेमिश्ड तू त्यावे हाव स्वीकार करता बट कलकोच सृष्टि स्थिति लय करतल तू शक्ति हाँ प्रार्थन कर करतना मूँ यदि देवी मुगल जीवना थे बरेपण हाड़ी इत्यादि बट पूज करतना तुझ संगात हाँ संवाद करूँ कत प्रारंभ करतस आई एम लीस्ट इंटरेस्टेड इन दैट कहीं आई हैव जस्ट केप्ट इट असाइड आनी साक्षात अपार करुणाम गुरुमूर्ति मेव तितल मात्र हाँ स्वीकार करता मैं पंचकृत्या तो सृष्टि स्थिति लय निग्रह सुदयातम तिरस्कार करता स बिकॉज आई एम डीलिंग विद यू इफ आई एम एड्रेसिंग यू यू हैव टू एड्रेस यू हैव टू एक्नॉलेज विश्वांतों संसारांतों आई मे नॉट इवन टॉक टू यू तो बोले इनपुट सुदय मक मेड़ना थी बट आत्ता के हम पूज करूँ बसला और जप करूँ बसला त्या वेळारी तुमची सगळ्या म्हणून स्वीकार करू तुक संबोधित करताना यू हैव टू एक्नॉलेज तसे त्या दृष्टीने साक्षात अपार करुणाम गुरुमूर्तिमेव म्हणून तसे एक श्लोक असतो आमकां ते मस्त आवडतं.